शहराला पाणी पुरवठा करणारे टेमघर धरण रिकामे करायला 14 नोव्हेंबर गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे धरण रिकामं केल्यानंतर डिसेंबर अखेरपासून धरणाच्या दुरुस्तीसाठी उर्वरित कामे जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात येणार आहेत. या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन 2017 पासून गळती प्रबंधक कामांना सुरुवात झाली असून धरणाची 90% गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. शासनाने या प्रकल्पात मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून समितीच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात करायच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.